देवाघरी जाताना हात रिकामा नको. आयुष्याचा शेवटचा मुक्काम कुणीही पाहिलेला नाही, पण असं म्हणतात की हा शेवटचा मुक्काम देवाच्याच घरी असतो. ज्याला आपण कधी पाहिलेलं नाही पण त्याच्यावर श्रद्धा मात्र असतेच. पाहुणा म्हणून कुणाच्याही घरी जाताना आपण रिकाम्या हाताने जात नाही. मग ज्याची आयुष्यभर पूजा केली, ज्याच्यावर श्रद्धा ठेवली, त्या देवाच्या घरी जाताना तरी मोकळ्या हातांनी आपण कसं काय बरं जाणार. म्हणून जमेल तेव्हा चांगले काम केले पाहिजे. म्हणजे देवाच्या घरी जाताना त्याच सत्कर्मांची शिदोरी बरोबर घेऊन जाता येईल. किती करशील भरवसा या सुंदर नरदेहाचा. अजून तुला कळला नाही फटका या यमाचा. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मृत्यूची नोटीस नसते, समन्स नसते, तर डायरेक्ट पकड वॉरंट असते. कोणत्याही वयामध्ये ते येऊ शकते. मृत्यू राजा, रंक, लहान, थोर, स्त्री, पुरुष काहीही पाहत नाही. यमदूत वॉरंट घेऊन येतात तेव्हा दुसऱ्या कोणाला ते सही करून घेता येत नाही, किंवा तो माणूस घरात नाही असं सांगताही येत नाही. कारण वॉरंट रिसीव करणे हा प्रश्नच नसतो, तर डायरेक्ट बेड्या ठोकल्या जातात. भुकेल्या माणसाला ताटावरून, तहानलेल्याला पाण्याचा ग्लास सोडून, झोप चालू असता बेडवरून मृत्यू उचलून घेऊन जातो. मृत्यूघटिका टळल्याचे अख्ख्या जगात एकही उदाहरण नाही. मग आपल्याला नेतात कुठे हा विचार करणारे फार थोडे. पण मृत्यूनंतर आपण जेथे जाणार आहोत तेथील अज्ञात परलोकात पुण्य करन्सी महत्त्वाची असते. ती जिवंतपणी जमा करायची असते. ही जाणीव वृद्धपकाळ आली तरी होत नाही. आपण अमरपट्टा घेऊन आल्याची गैरसमजूत असते. दागदागिने आणि कॅश लॉकरमध्येच राहते. गुरे गोठ्यात राहतात. बरोबर काहीच नेता येत नाही. अजगर बेडकाला गिळत असतो आणि बेडूक माशा पकडण्यात रंगून जातो. वय तरुण असतानाच पुण्यसंचय करून ठेवा, कारण जीविताचा भरवसा नाही. प्रपंचाबरोबरच अध्यात्मही जवळ केलं म्हणजे ज्ञान व सुरक्षितता लाभते. यासाठी भगवंताला प्रेम भक्ती द्या. मग तो तुमच्या आवडीचा देव संत कोणीही चालेल, पण एकच संत गुरु देव पाहिजे. अनेक जण नकोत. तुमची श्रद्धा भाव त्यावर पाहिजे. मग बघा चमत्कार होतो की नाही. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.